नमस्कार, मी स्वाती राऊ, स्वातीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला इकडे कोकणातले घावणे दाखवणार आहे। घावण्याला नीर ठोसे सुद्धा म्हणतात, तर आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे। आता गणपती बाप्पा आले आहेत, गणपती बाप्पासाठी आमच्या कोकणामध्ये घावणे बनवतात, कधी पुऱ्या बनवतात, भरपूर काही काही वेगवेगळे प्रकार बनवतात। आज आपण त्यातल्या त्यात कधी कधी रोज आपण खीर पुरी वगैरे असं बनवून बनवून तेलकट तेलकट खाऊन सुद्धा खूप आपल्याला कंटाळा येतो। मग आपण त्याचबरोबर वेगवेगळं काहीतरी बनवत असतो। त्यातल्या त्यात एक प्रकार म्हणून मी असा खावणे दाखवणार आहे। आमच्याकडे सात कप्याचे सुद्धा खावणे बनवतात, पण मी तुम्हाला आता साध्या पद्धतीचे खावणे दाखवले आहेत। नंतर मी तुम्हाला सात कप्याचे खावणे सुद्धा दाखवणार आहे, गोड खावणे असतात ते, तर तेही सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। आता चला मग बघूया, इथे मी भिडं ठेवलेलं आहे आणि आता आपण खावण्याचं जे काही हे करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते आहे। चला, एका टोपात मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत। दोन वाट्या तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे आता मी हे, आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे। हे बघा, हे तांदूळ छान असे भिजले आहेत आणि हे मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले आहेत। आता ते वाटायचे आहेत आपल्याला, थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला आणि वाटून घ्यायचे। हे बघा, असं हे लिक्विड आपलं तयार झालेलं आहे। हे पातळ आहे, घावण्यासाठी आपल्याला एकदम पातळ पाणीसारखं पाहिजे आहे, म्हणून मी असं पातळ त्याला वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं। बघा, मी अशा रीतीने बनवून घेतलं आहे। याच्यामध्ये असं हे लिक्विडसारखं एकदम पाण्यासारखं झालं पाहिजे। याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलंय, हवं तेवढं आपण पाणी घालायचं, म्हणजे अशा रीतीने थोडं जाडं झालं पाहिजे, अशा रीतीने पाणीसारखं, ना जाडं ना पातळ अशा रीती। आणि भिड्याला मी असं तेल लावून घेतलेलं आहे। बघा, छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला भिड्याला। झाकण काढून घेऊया ह्याच्यावरचं। बघूया, आता जरासं आपण गॅस फास्ट करतोय। घावणे व्हायला आले ना की हे आजूबाजूची जी हे साईड आहे ना, ते आपोआप वरती येते सुकून। मग आपण अलगद त्याला काढायचंय। असे हे स्पेशल कोकणातले घावणे आहेत। आमच्याकडे गणपतीला वगैरे सात कप्याचे घावणे नैवेद्यासाठी वगैरे बनवतात, प्रसादाला वगैरे, म्हणजे गणपतीसाठी वगैरे स्पेशल बनवतात। आता मी सात कप्याचे घावणे नाही दाखवले आहेत, साधे दाखवले आहेत। मग त्याच्यामध्ये गूळ आणि नारळ असं मिक्स करतात हाताने आणि मग ते साईड साईडला असं टाकतात आणि त्याला सात कप्याचे घावणे बनवतात आणि ते खूप छान लागतात। बघा, आता हा आपला घावणे हा झालेला आहे। छान अशी सुकलेली आहे, हाताने सुद्धा हा काढू शकतो। अशा रीतीने मस्त झालेला आहे। आता आपण ते दुसरा घालूया। गणपती बाप्पा आले की गोड धोड हे खूप होतच असते आपल्या घरी, कारण गणपती बाप्पाला गोड खूप आवडते, म्हणून आपण रोज काहीतरी गोड गोड काहीतरी बनवत असतो। त्याचबरोबर आपण रोज पुऱ्या बनवतो किंवा चपाती बनवतो, म्हणजे काहीतरी बनवतो, म्हणून त्याचबरोबर आधी त्यासाठी घावणे दाखवले आहेत। रोज रोज पुऱ्या तेलकट खाऊन सुद्धा खूप कंटाळा येतो, म्हणून मी आज घावणे दाखवले आहेत। आता आपण एक सेकंडसाठी गॅस फास्ट करून घ्यायचा, नंतर आपण त्याचं झाकण उघडून घेऊया। आता आपला झालेला आहे, आता मी याला कमी करते। हे बघा, वाव, किती छान अशी जाळी पडलेली आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा, ह्याला नीर ठोसा सुद्धा म्हणतात घावण्याला। आपण दुसरा करून घेऊया, मी तुम्हाला असे चार पाच दाखवते करून। ह्याला तेल खूप लावायचं असते। ज्यावेळी तुम्ही हे भिड्याचं तवा आहे, तुम्ही ज्यावेळी ह्याला ठेवाल, म्हणजे तव्याला ठेवाल ना, त्यावेळी भरपूर सारं तेल वगैरे लावून ठेवा आणि ज्यावेळी वापरण्यासाठी ठेवा ना, त्यावेळी सुद्धा त्याला खूप सारे कांदे वगैरे असतात, ते पातळ पातळ कापून घ्यायचे, कांदे कापून घ्यायचे छान असे पातळ पातळ। झाकण काढून घेऊया ह्याच्यावरचं।
पाहूया। आता जरासा आपण गॅस फास्ट करतोय। खावणे व्हायला आले ना की ही आजूबाजूची जी हे साईट आहे ना ते आपोआप वरती येते सुकून, मग आपण अलगद त्याला काढायचंय। असे हे स्पेशल कोकणातले घावणे आहेत। आमच्याकडे गणपतीला वगैरे सात काप्याचे घावणे नैवेद्यासाठी वगैरे बनवतात, प्रसादाला वगैरे म्हणजे गणपतीसाठी वगैरे स्पेशल बनवतात। आता मी सात काप्याचे घावणे नाही दाखवले आहेत, साधे दाखवले आहेत। मग त्याच्यामध्ये गूळ आणि नारळ असं मिक्स करतात हाताने आणि मग ते साईड साईडला असं टाकतात आणि त्याला सात काप्याचे घावणे बनवतात आणि ते खूप छान लागतात। बघा आता हा आपला घावणे हा झालेला आहे। छान अशी सुकलेली आहे, हाताने सुद्धा हा काढू शकतो। अशा रीतीने मस्त झालेला आहे। आता आता आपण ते दुसरा घालूया। गणपती बाप्पा आले की गोड धोड हे खूप होतच असते आपल्या घरी, कारण गणपती बाप्पाला गोड खूप आवडते म्हणून आपण रोज काहीतरी गोड गोड काहीतरी बनवत असतो। त्याचबरोबर आपण रोज पुऱ्या बनवतो किंवा चपाती बनवतो म्हणजे काहीतरी बनवतो, म्हणून त्याचबरोबर आज मी त्यासाठी घावणे दाखवले आहेत। रोज रोज पुऱ्या तेलकट खाऊन सुद्धा खूप कंटाळा येतो म्हणून मी आज घावणे दाखवले आहे। आता आपण एक सेकंडसाठी गॅस फास्ट करून घ्यायचा, नंतर आपण त्याचं झाकण उघडून घेऊया। आपला झालेला आहे, मी याला कमी करते। हे बघा वाव किती छान अशी जाळी पडलेली आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा ह्याला नीर डोसा सुद्धा म्हणतात घावण्याला। आपण दुसरा करून घेऊया, मी तुम्हाला असे चार पाच दाखवते करून। ह्याला तेल खूप लावायचं असते। ज्यावेळी तुम्ही हे भिड्याचं तवा आहे, तुम्ही ज्यावेळी ह्याला ठेवाल म्हणजे तव्याला ठेवाल ना त्यावेळी भरपूर सारं तेल वगैरे लावून ठेवा आणि ज्यावेळी वापरण्यासाठी ठेवाल ना त्यावेळी सुद्धा त्याला खूप सारे कांदे वगैरे असतात ते पातळ कापून घ्यायचे, कांदे कापून घ्यायचे छान असे पातळ आणि मग त्याच्यावर ह्या भिड्यावर भरपूर सारं तेल टाकायचं, तीन चार चमचे तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये कांदे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। त्याच्यावरती खरपूस म्हणजे एकदम करपवायचे ना फास्टवर, स्लोवर ठेवायचे, त्याच्यामध्ये एक झाकण ठेवायचं आणि त्यातल्या त्या झाकणाच्या आतमध्ये असे चांगले कांदे त्या तव्यावर शिजले पाहिजे अशा रीतीने। नंतर त्याला हळूहळू असे चांगले काळपट झाले पाहिजे कांदे, अशा रीतीने भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर आता आपण स्लो करूया 2 मिनटं। भाजल्यानंतर तसं थंड करत ठेवायचं आणि ते कांदे काढून घ्या आणि नंतर परत त्याला चांगलं असं व्यवस्थित तेल लावून त्याला ठेवून द्या 2-4 दिवस आणि ज्या तसंच ठेवून द्या आणि पाहिजे त्या तेल काढून घ्या। नंतर 2-4 दिवस झाल्यानंतर त्याचं तेल असं बाहेरून काढून घ्यायचं, कारण काय कधी कधी मुंग्या वगैरे सुद्धा लागतात म्हणून। आणि ज्यावेळी तुम्ही परत वापराल ना त्यावेळी सुद्धा परत अशीच प्रोसिजर करायची आणि मग वापरायला घ्यायचं, म्हणजे तुमचे घावणे चिटकत नाही। माझे सुद्धा वर्षभर असंच हे पडलेलं होतं, मी जास्त केले नव्हते तर त्याच्यासाठी माझा तवा आहे ना तो तसाच होता। मग मी ज्यावेळी करायला घेतले त्यावेळी असंच जे मी तुम्हाला सांगितलं कांदा वगैरे भाजून घ्यायचा व्यवस्थित त्याच्यामध्ये, मग आपोआप व्हायला लागले। आता हे झालेलं आहे, आता परत आपण 2 मिनिटात 1 सेकंडसाठी असं फास्ट करूया। आपले हे खावणे झालेले आहेत, त्याचे आपण वाळून ठेवूया त्याला असे। हे असं कलथ्याचं साईजचं असते ना त्याने असं अशा रीतीने उचलतात। किनारी पहिले अशी हे करून घ्यायची, अशी पण ती उचलतेच। स्लो करून घेऊ आपण, हे बघ किती जाळीदार असे छान असे घावणे आपले झालेले आहेत, तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत।
जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि कमेंट सुद्धा करा की घावणे कसे वाटले तुम्हाला। आता आपले घावणे सगळे संपले आहेत, करून आता मी 1 मिनिटासाठी फास्ट करणार आहे गॅस। आपले घावणे छान असे सगळे झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल। मी तुम्हाला दाखवते, मी वाळून ठेवते एकावर एक असे छान। हे बघा असे मी छान घावणे बनवलेले आहेत कोकणातले। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा। थँक्यू।